नमस्कार, मी रेणुका आहे बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहे. आणखीन एका तासामध्ये 2022-23 सालासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये मांडला जाईल. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. याच पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण अहवाल देखील 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आलेला होता. आणि या अहवालानुसार राज्याच्या आर्थिक वाढीचा दर हा 12.1% राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9% वाढ अपेक्षित आहे. जेव्हा 2022-23 सालचा हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर केला जातो आणि त्याच्या पटलावर ठेवला जातो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प आज सादर होणार आहे दुपारी 2 वाजता. त्यामुळे आर्थिक सर्वेक्षणात कोणकोणते मुद्दे ते देखील आपण एकीकडे बघतोय. कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 4.4% वृद्धी, उद्योग क्षेत्रामध्ये 11.9% वाढ अपेक्षित आहे, तर सेवा क्षेत्रात 13.5% वाढ अपेक्षित आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात 6.9% वाढ अपेक्षित आहे. आर्थिक सर्वेक्षणातले हे महत्त्वाचे मुद्दे. आणि या संदर्भात अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी आतापर्यंत विकासात्मक अर्थसंकल्प मांडला असल्याचं सांगितलंय. कोरोना काळात अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्याच्यामुळे अपेक्षित का निधी जमा झाला नाही असं त्यांनी म्हटलंय. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असेल असं देखील ते म्हणालेत. शंभूराज देसाई यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. साहेब, आजचा अर्थसंकल्प नेमका कसा असणार आहे? महाराष्ट्र राज्याचं अर्थचक्र जे ते गतिमान करण्याचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, काय असणार अर्थसंकल्प? सर्वप्रथम आज राज्याचा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा हा 3रा अर्थसंकल्प सरकारच्या वतीनं विधिमंडळामध्ये सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय दस्तऐवज हे गोपनीय असतात. मी जरी अर्थराज्यमंत्री असलो तरीसुद्धा जो अर्थसंकल्प आहे तो पहिल्यांदा आता राज्य मंत्रिमंडळापुढं विधिमंडळाच्या अधिवेशनात 2 वाजताच्या अगोदर सादर केला जाईल. आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब हे विधानसभेमध्ये आणि मी विधान परिषदेमध्ये सरकारच्या वतीनं हा अर्थसंकल्प सादर करू. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ठाकरे सरकारचा हा 3रा अर्थसंकल्प आहे. महाविकास आघाडीला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे. मागची 2 वर्ष, पहिला अर्थसंकल्प 2020 आपण जेव्हा मांडला तो अतिशय चांगल्या पद्धतीचा अर्थसंकल्प, विकासाभिमुख अर्थसंकल्प आपण मांडला. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाच पहिली फार मोठी कोविडची लाट आली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा करटेल करून, कमी करून आपल्याला लॉकडाऊनचा पहिला टप्पा जाहीर करावा लागला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2.5 वर्ष जवळजवळ ही कोविडच्या संकटामुळं सगळंच अर्थचक्र मंदावलेलं होतं. उद्योग बंद होते, व्यवसाय बंद होते, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद होतं, दुकानदारी बंद होती, सगळेच उलाढाल ठप्प झाल्यामुळं सरकारच्या तिजोरीमध्ये ज्या प्रमाणात निधी जमा होणं अपेक्षित होतं त्या प्रमाणात कोविडच्या काळामध्ये तो निधी जमा झाला नाही. तरीसुद्धा कोविडच्या उपाययोजनांसाठी सरकारनं कुठेही पैसा कमी पडू दिला नाही. उलट आमचे GST सुद्धा केंद्राकडनं अनेक वेळा 1,000 कोटी रुपये येणं बाकी होतं, पण आम्ही वेळोप्रसंगी कर्ज उभा केलं. परंतु कोविडच्या कामासाठी आम्ही राज्य कुठेही या ठिकाणी आम्ही ते जे काम कुठं थांबू दिलं नाही. आता हा 3रा अर्थसंकल्प जेव्हा आम्ही मांडतो आहे तेव्हा आम्हाला सर्व घटकांना, मग त्याच्यामध्ये शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, उद्योग क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, ग्रामीण विभागातली विशेषतः दळणवळणाच्या सुविधा असतील, कृषीच्या सुविधा असतील, जलसंपदाच्या असतील, जलसिंचनाच्या असतील, अनेक घटक आहेत, शहरातले मोठे मोठे मेट्रोचे प्रकल्प असतील, ह्या सगळ्या प्रकल्पांचं एक उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. सर्वसमावेशक सर्व घटकांना या अर्थसंकल्पातनं निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडी सरकारची असणार आहे. धन्यवाद शंभूराजे, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर अर्थसंकल्पात नेमकं काय असणार आहे हे गोपनीय असलं तरी देखील या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, कष्टकरी कामगारांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं अर्थराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. त्यामुळे आपण बघतोय काही वेळातच अर्थसंकल्प सादर होणार आहे. एकीकडे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा विधानसभेत सादर झाला आणि एक प्रकारे ही एक तयारी असते ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की अर्थसंकल्पात कोणकोणत्या मुद्द्यांचा अधिक परामर्श होऊ शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9% वाढीची अपेक्षा, त्याचबरोबर कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये राज्यात 4.4% वाढ अपेक्षित असल्याचं देखील या आर्थिक
पाहणीमध्ये दिसून आलेलं होतं. पण आज कशा रीतीनं राज्य सरकार आता सज्ज आहे या संदर्भात देखील आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत. उदय, कशा रीतीनं अर्थसंकल्पासाठीची तयारी असणार आहे, कारण कोरोना थोडा थोडा आता ओसरत चाललेला आहे आणि त्यानंतर जरी महसुली घट असली तरी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं देखील एक मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे. अगदी बरोबर आहे रेणुका तुझं. राज्य सरकारसमोर जे काही आव्हान असणार ते असणार आहे पुन्हा एकदा अर्थचक्राला वेगवान गती देणार. गेल्या 2 वर्षामध्ये कोविड-19 संसर्ग काळामध्ये अर्थचक्र पूर्णपणे मंदावलेलं आहे, त्याला आता गती प्राप्त करून देणं, त्याचबरोबर जो काही पुढे आलेला महसूल आहे तो जास्तीत जास्त भरून काढणं हे मुख्य आव्हान असणार आहे राज्य सरकारसमोर. त्यामुळे आज होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या अर्थसंकल्प नेमकं कसा असणार आहे आणि राज्याच्या अर्थचक्राला कशा प्रकारे गती दिली जाणार आहे आणि गती देत असताना राज्यातले जे उपेक्षित घटक आहेत, शेतकरी असतील, व्यापारी वर्ग असतील, सर्वसामान्य कष्टकरी वर्गीय असतील, कामगार असतील, या सगळ्यांना कशा प्रकारे न्याय दिला जाईल, उद्योग व्यवसाय जो आहे तो कसा भरभराटीला येऊ शकेल या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे. पण नियोजन प्रत्यक्षात किती उतरतं आहे आणि राज्य सरकार ते नेमकं कसं महसुली तूट जी आहे जी मोठ्या प्रमाणात गेल्या 2 वर्षात ती भरून काढते ते पाहावं लागणार आहे. कारण एकीकडे कर्जाचा डोंगर खूप मोठा आहे राज्य सरकारवरती, त्याचबरोबर तिजोरीमध्ये कडकडाट आहे आणि दुसरीकडे अर्थचक्र देखील वेगवान करायचं असा वेगळ्याच कात्रीमध्ये राज्य सरकार आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज राज्याचा अर्थसंकल्प बरोबर 1 तासानंतर दुपारी 2 वाजता विधिमंडळामध्ये सादर होणार आहे. आपण आता थेट ही लाईव्ह दृश्य पाहू शकतो. समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पुढच्या काही क्षणांमध्ये आगमन होत आहे विधानभवनामध्ये. त्यांच्या सोबतच उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे देखील इथे विधानभवनात दाखल होणार आहे. आणि हा अर्थसंकल्प सादर होत असताना सर्व राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेलं आहे. आर्थिक तूट भरून काढण्याबरोबर ज्यांचे उद्योग व्यवसाय बुडालेले आहेत त्यांना कसा दिलासा दिला जाईल आणि त्याचबरोबर एकूण महसुली तूट जी मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे ती भरून कशी काढणार आणि त्याचबरोबर विरोधकांचं देखील आव्हान जे आहे त्याला कसं सामोरं जाणार असे सगळे मुद्दे आहेत. आणि म्हणूनच अर्थसंकल्पात काय असेल याविषयीची उत्सुकता आहे. ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 1 तासानंतर मिळू शकतील. शंभूराज देसाई जे राज्याचे अर्थराज्यमंत्री आहेत त्यांनी म्हटलंय विकासात्मक अर्थसंकल्प मांडल्याचं त्यांनी म्हटलंय. पण त्याचबरोबर अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्यामुळे अपेक्षित का निधी जमा झाला नसल्याचं देखील म्हटलंय. पण हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं देखील काही वेळापूर्वी त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे काही वेळात आपण विधानसभेच्या या कामकाजामध्ये आणि अर्थसंकल्प सादर होण्याच्या तयारीच्या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत. पण आता महत्वाची बातमी, गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला काल जे यश मिळालं त्यानंतर मुंबईमध्ये आज जोरदार जल्लोष झाला. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर देण्यात आली होती. ते भाजपचे तिथे प्रभारी म्हणून होते आणि त्यामुळे भाजपच्या या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं आज सकाळी मुंबईमध्ये जंगी स्वागत झालं तेव्हाचीही दृश्य बघतोय. यावेळी भाजप नेत्यांनी ठेका धरला होता, जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. पेढा भरवून यावेळी आनंद देखील साजरा करण्यात आला. मोदींमुळे गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता येते अशी प्रतिक्रिया देखील यावेळी भाजप नेत्यांनी दिली. आपण 3 ठिकाणची दृश्य बघतो. एकीकडे या सगळ्या नेत्यांनी ठेका धरलेला होता, पेढे भरून आनंद देखील साजरा केला जात होता आणि या भाजपच्या विजयाचा जल्लोष आज भाजपचं कार्यालय आणि त्यानंतर विधिमंडळाच्या आवारात देखील पाहता आला. भाजपला मोठं यश मिळालं. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात आणि विधानभवनात जल्लोष आज पाहता आला. भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरामध्ये हा विजयोत्सव साजरा होत होता. विधानभवनातही फडणवीसांचं जंगी स्वागत झालं. या दोन्ही ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतोय. विधानभवनामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपला आपला विजयाचा उत्साह आनंद देखील साजरा केला. त्यामुळे एक प्रकारे भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. 4 राज्यांमध्ये भाजपला कालच्या निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालं की घवघवीत यश मिळालं. आणि यानंतर जेव्हा फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी गोव्यातल्या विजयाचं श्रेय हे मोदी आणि सामान्य भाजप कार्यकर्त्यांचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना नोटापेक्षाही कमी मतं पडली असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. मोदी है तो मुमकिन है यावर मतदारांचा विश्वास आहे आणि त्यातूनच देशभरात भाजपला मतदार पसंती देत आहेत असं देखील यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. 4 राज्यांच्या निवडणुकांनंतर जो काही संपूर्ण देशाने मोदीजींचा जादू अनुभवला, मोदी है तो मुमकिन है हे जे काही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं,
हा विजय मोदीजींनी जो विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार केला आपल्या करता कधी मोदीजी आहेत, कोरोना झाला तर मोदीजी आहेत, मोदीजी आपल्याला मरू देणार नाही, उपाशी राहू देणार नाही, बेरोजगार राहू देणार नाही, हे जे काही मोदीजींच्या बद्दल छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला वाटतं तो विश्वास खऱ्या अर्थानं मतांमध्ये परिवर्तित झाला। हा विजय मिळवण्यामध्ये या महाराष्ट्राच्या सेनेचा फार मोठा हात आहे। सेना म्हणजे भाजपची सेना, दुसऱ्या सेनेचं तिथे काय झालं आपल्याला कदाचित माहिती असेल। जे त्या ठिकाणी येऊन गर्जना करत होते आम्ही भाजपला हरवणार, खरं म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी त्यांची लढाई आमच्याशी नाहीये, त्यांची लढाई नोटाशी आहे, नोटाशी। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित मतं केली तरी नोटापेक्षा कमी आहेत। सगळ्यांनाच आनंद झाला असं नाहीये, काही लोकांना इतकी मळमळ आहे की ते म्हणतात अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा। खरं म्हणजे इतकी मळमळ काही बरी नाही, तुम्ही किती मळमळ केली तरी मोदीच निवडून येणार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, हे लक्षात। पण असं काही काळजी करायचं कारण नाही, जरी कोणाला मळमळ झाली, कळकळ झाली, काय काय झालं तरी देखील लक्षात ठेवा या देशाचा गरीब मध्यमवर्गीय सामान्य आणि सगळ्यात महत्वाचा महिला यांचा आशीर्वाद मोदीजींच्या मागे आणि बीजेपीच्या मागे आहे, त्यामुळे आम्ही जिंकणार आहे। आणि मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं जेव्हा पक्ष कार्यालयात देवेंद्र फडणवीसांचं जल्लोषात स्वागत झालं, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे। कारण देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत। अभी तो असली लढाई मुंबई में होगी असं म्हणत त्यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिलं, मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचा संकल्प यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला। मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। कुठल्याच लढाईने होरपळून जायचं नाही, कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही, विजयाने नम्र व्हायचा आहे, विजयाने अधिक मेहनत करायची आहे। अरे अभी तो असली लढाई मुंबई में होगी, मुंबई में। आम्हाला मुंबईला कुठल्या पार्टी पासून मुक्त करायचं नाही, आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे। आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, आम्ही भ्रष्टाचारांच्या विरोधात आता मैदानात मुंबईमध्ये उतरलो आहोत। आणि जोपर्यंत या मुंबईच्या महानगरपालिकेला या भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत। पण दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावर काय उत्तर दिले तेही आपण बघणार आहोत। ते महाराष्ट्रात होणार असं कधीच बघण्यात आलेलं नाही। आणि असंही जर तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास जर बघितलं तर दिल्लीसमोर कधीच महाराष्ट्र झुकलं गेलेलं नाही। आणि निवडणुका होऊ द्या, निवडणुका आलं का त्याचा जे निकाल आहे, जे वेस्ट बेंगॉलला जसं झालं तसंच निकाल जे आहे या मुंबईत त्यांना दिसेल। हे तर झालं पालिकेबद्दलचं, पण 2024 महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे आणि भाजपला एकहाती बहुमत मिळेल असा विश्वास देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। बघूयात अत्यंत महत्वाचं त्यांचं हे वक्तव्य काय होतं। महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, 2024 पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल। झालं आता 2.5 वर्ष झाले त्यांचं हेच आम्ही ऐकतोय। सरकार आल्यापासून आमचं खातेवाटप व्हायच्या अगोदरच ते म्हणत होते सरकार पडणार, पुन्हा 1 महिन्याचा वेळ दिला, 3 महिन्याचा दिला, 6 महिन्याचा दिला, वर्षाचा दिला, असे कितीतरी मुहूर्त त्यांचे काढून झालेले आहेत। मागं एकदा आपल्याला आठवत असेल तर मी म्हणलं होतं की आता आमच्या विरोधकांनी आमचं सरकार पाडण्याचा मुहूर्त बघणारा ज्योतिषी बदलावा।
त्यांना म्हणू द्या, जे मागं 2.5 वर्ष म्हणतायत तेच ते कालच्या निकालानं म्हणतायत, त्यांची सत्ता उठली तिथं त्यांनी ती टिकवली, परंतु ज्या राज्यात त्यांच्या होणाऱ्या जागेंपेक्षा जागा असणाऱ्या जागेंपेक्षा जागा कमी झाल्यात त्याचा त्यांनी विचार करावा. आणि महाराष्ट्राचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेला आहे. महाविकास आघाडी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीर आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, काँग्रेसच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी असतील, या तिघांचीही निश्चितपणाने ही महाविकास आघाडी एवढीच 5 वर्ष नाही तर इथून पुढंसुद्धा 5-15 वर्ष ही टिकवायची आहे. आमच्या विरोधकांनी हे सरकार पाडण्याचं स्वप्न पाहत राहावं, हे सरकार किंचितसुद्धा हलणार नाही. आपण थेट दृश्य बघतोय विधानभवनाच्या प्रांगणातली, आणि जिथे आता अर्थमंत्री त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे. काही वेळातच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि त्यासाठीची तयारी तर आपण सुरू झालेली बघतोच आहोत. तर काही वेळापूर्वी शंभुराज देसाईंनी देखील त्याबद्दलची माहिती दिली आणि आता अर्थमंत्री राज्याचे अजित पवार सध्या पोहोचत आहेत विधानभवनाच्या प्रांगणामध्ये. शंभुराज देसाई देखील आपल्याला त्यांच्यासोबत येताना दिसत आहेत. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होतो आणि त्याच्याविषयी देखील आता उत्सुकता असणारी, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याचं शंभुराज देसाईंनी काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे. आणि आता बघूयात या अजितदादांच्या पोतडीतून नेमकं काय काय बाहेर येतं याविषयीची उत्सुकता असणार आहे. शंभुराज देसाईंनी मगाशी जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की कोरोनाच्या काळात कोरोनाचा काळ हा आव्हानात्मक होता आणि या काळामध्ये महसुलीत घट झालेली होती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण यापुढे राज्य सरकारसमोर आव्हान असणार आहे कारण पुन्हा एकदा उद्योग क्षेत्राला देखील भरारी घेण्यासाठी काय प्रकारची पावलं सरकारकडून उचलली जात आहेत याकडे देखील आता लक्ष असेल. कारण महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आता सादर होणार आहे. अजून साधारण 15 तासांनी अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होईल आणि त्याची तयारी आतापासून सुरू झालेली दिसते आणि म्हणूनच अजित पवार त्याचबरोबर शंभुराज देसाई हे विधानभवन प्रांगणामध्ये पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंतचे अर्थसंकल्प विकासात्मक असल्याचं देखील काही वेळापूर्वी शंभुराज देसाई यांनी जेव्हा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बातचीत केली होती तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं. आर्थिक पाहणी अहवाल देखील आलेला आणि या सर्वेक्षणात नेमके कोणकोणते मुद्दे आले त्याविषयी देखील आपण काही वेळापूर्वी बोललो. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा आता या अर्थसंकल्पामध्ये समावेश होणार आहे. पण त्याचबरोबर आत्ता राज्य सरकारसमोर आव्हान असणार आहे कारण कोरोनाच्या खूप कठीण काळानंतर आता हा अर्थसंकल्प सादर होतो आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा. अर्थव्यवस्थेत 8.9% वाढ अपेक्षित असे काही मुद्दे देखील या सर्वेक्षणातून समोर आलेले होते. कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रात 4.4% वाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 11.9% आणि सेवा क्षेत्रात 13.5% वाढ अपेक्षित. अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री हे दोघंही शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय आणि यानंतर हे दोघंही विधानभवनामध्ये सभागृहांमध्ये पुढच्या कामकाजासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी पुढे जाणार आहेत. त्यामुळे या बॅगमध्ये नेमकं काय आहे, या पोतळीमध्ये राज्य सरकारसाठी, राज्यातल्या जनतेसाठी या राज्य सरकारनं नेमकं काय आयोजित केलेलं आहे, काय नेमका त्यांचा संकल्प आहे ते काही वेळातच स्पष्ट होईल. त्याच्यामुळे आजचा दिवस कुठल्याही अर्थमंत्र्यांसाठी जेव्हा अर्थसंकल्प सादर करायचा असतो अत्यंत जबाबदारीचं आणि जोखमीचं काम आणि त्यामुळे या बॅगमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आहेत राज्यातल्या जनतेसाठी, आदिती तटकरे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. आणि शिवरायांना वंदन केल्यानंतर आता पुढच्या कामकाजासाठी अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री रवाना होत आहेत. पीक क्षेत्रात 3% वाढीची शक्यता व्यक्त केली जाते. पशुधनाचा देखील मुद्दा आहेच, त्याचबरोबर तृणधान्य असेल, कडधान्यांचं उत्पन्न हे देखील महत्वाचे मुद्दे यामध्ये असतील. आर्थिक सर्वेक्षणानुसार 2021-22 जे मुद्दे होते ज्याच्यामध्ये राज्य देशांतर्गत उत्पादन हे 31,97,782 कोटी इतकं अपेक्षित आहे आणि राज्याच्या विधानसभेत हा आर्थिक पाहणी अहवाल पीक क्षेत्रात ज्याच्यामध्ये 3%
पशुधनामध्ये 6.9% आणि वनीकरण आणि वृक्षतोडीत 7.2% मासेमारी आणि मत्स्यपालन क्षेत्रात 1.6% वाढ अपेक्षित असल्याचे मुद्दे यामध्ये उपस्थित झालेत. प्रसारमाध्यमं प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून ही सगळी दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. अजित पवार विधानभवनात दाखल झालेत आणि त्याचबरोबर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे देखील आता या प्रांगणात दाखल झालेले आपण बघतोय. केंद्रीय अनुदानांसह कर आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,85,534 कोटी आणि 83,453 कोटी इतके आहे असं देखील या अहवालात म्हणण्यात आलेलं होतं. तेव्हा या बॅटमध्ये ज्याला आपण म्हणतो बोलीभाषेत पोतळीमध्ये नेमकं काय आहे, अर्थसंकल्पात नेमकं काय दडलंय याची उत्तरं काही वेळानंतर मिळू शकतील. 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली खर्च 3,79,213 कोटी आणि 2020-21 हा 3,35,675 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजाचा देखील मुद्दा यात त्यांनी नमूद केलेला आहे. त्यामुळे हे दोघं जण आता विधानभवनाच्या मुख्य सभागृहांकडे प्रस्थान करतानाची ही दृश्य आहेत. राष्ट्रीय GDP राज्याचा सरासरी हिस्सा हा 14.2% इतका आहे. अंदाजानुसार 2021-22 राज्याचं दरडोई उत्पन्न 2,25,073 रुपये अपेक्षित असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. 2021-22 खरीप हंगामात 155.15 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. तृणधान्य असतील, कडधान्य, त्याचबरोबर तेलबिया, कापूस आणि ऊस यांचं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे 11%, 27%, 13% आणि 30% आणि 0.4% घसरण्याची अपेक्षा देखील यात व्यक्त करण्यात आलेली होती. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी आता उत्सुकता असणार आहे. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. 3 पक्षाची मोठ बांधलेलं हे सरकार आहे. मोठी आव्हानं देखील सरकार समोर आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता आहे आणि ही अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर या अर्थसंकल्पात नेमके कोणकोणते मुद्दे आहेत हे देखील आपल्याला कळू शकेल. आणि काही वेळात या सगळ्या बातम्यांचं आपण पुन्हा एकदा येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.